पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसच्या बाहेर माननीय अजितदादांच्या कोनशिलेवर हातोडा चालवला आणि काही घोषणा देत होत्या वाटेल तशा ज्या आवाजच्या याच्यामध्ये. मला त्या बुरट्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे की तुम्ही पहिल्यांदा हातोडा चालवताना तुम्ही तुमचे जे सहकारी प्रशांत जगताप आहे त्यांना विचारा की या ऑफिसमध्ये आपण कुणाच्या कृपेने बसतोय. आणि मुळामध्ये इथे सांगायचंय की ते ऑफिस घेत असताना माननीय अजितदादांकडेच पाहून लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांनी वर्गणी म्हणजे पैसे गोळा केलेले आहेत. हे तुमच्या कुणाच्याही बापाचे किंवा तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाचे नव्हते. ते माननीय अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यासाठी ते ऑफिस उभं केलेलं आहे. लाजा वाटत नाही? अजितदादा चोर आहे म्हणायला लाजा वाटत नाही? जो नाही झाला काकांचा तो काय होणार? अरे तुम्हाला त्याच अजितदादांनी महापौर पासून ते प्रत्येक पद, प्रत्येक तुम्हाला लागणारी जी जी काही पदांची खर्यात आहे ना ती अशी वाटली हो अजितदादांनी तुमच्यावर वाटली. आणि जेवढाच तुम्हाला दादांचा रोष आहे तर मग स्वतःला जाळून घ्या आता तिथे की आम्ही दादांनी दिलेली पदं भोगली आता आम्हाला ती सहन होत नाहीये म्हणून. हे नोटंकीपणा आणि अशा पद्धतीची वागणूक बंद करा. जे कोण हातोडा मारत होते ना त्यांना विचारा त्यांचं पक्षासाठी योगदान काय, त्यांना विचारा काय आपण कुठली घोषणा देतोय. आणि एवढाच माननीय अजितदादांचा तुम्हाला राग आलाय, रोष आलाय तर का बसल्यात त्यांनी दिलेल्या वास्तूमध्ये? थोबाड वर करून निर्लज्जपणे त्या ऑफिसमध्ये बसताना लाज नाही वाटत तुम्हाला? त्यांनीच दिलेल्या ऑफिसमध्ये बसायचं, त्यांनीच उभं करून दिलेल्या त्यांच्या चेहऱ्याकडे बघून उभं केलेल्या वर्गणीचा वापर करायचा त्या पैशाचा तू स्वतःसाठी. आणि त्यांनाच म्हणायचं अरे वा चोर तो चोर आणि वर शिरजोर. माननीय शरद पवार साहेब आणि माननीय अजितदादा यांच्यामध्ये वारंवार आम्ही सांगितलं की आम्ही बोलताना आमच्या सगळ्या संस्काराची पात्रता आम्ही कधी ओलांडली नाहीत, परंतु तुम्ही नालायक. ज्या दादांकडनं तुम्ही पदांची खैरात स्वतःवर घेतली, ज्या दादांकडनं तुम्ही उभे राहिले, तिथे तुमच्या या अशा भेकड भंगार कार्यकर्त्यांकडनं जो हातोडा चालवला ना, खरी तुम्ही तुमच्या वडिलांची तुमच्या बापाची औलाद असाल तर त्या ऑफिसमध्ये तुम्ही बसणार नाहीत. कारण का ते ऑफिस माननीय अजितदादा यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे ताबडतोब पहिल्यांदा हातोडा चालवलात ना तर आता तो हातोडा तुमच्या चारित्र्यावर चालवा, तुमच्या मनावर चालवा आणि ते ऑफिस ताबडतोब खाली करा तर आम्ही तुम्हाला मानू.